पिंपरी चिंचवडच्या पताशीबाई मानव कल्याण ट्रस्ट या अंधशाळेतील विद्यार्थ्यांनी मोठ्या उत्साहात स्वतंत्र दिन साजरा केला आहे. यावेळी शाळेत सांस्कृतिक कार्यक्रमांबरोबरच ध्वजारोहण, भाषण स्पर्धा, कविता वाचन यांचे आयोजन करण्यात आलं होतं. यावेळी विद्यार्थ्यांनी देशभक्तीपर गीत कवितांनी शहीद जवानांच्या आठवणींना उजाळा दिला. यावेळी ट्रस्टचे अध्यक्ष, मुख्याध्यापक, शिक्षक, पालक मोठ्या संख्येने उपस्थित होते. विश्व तिरंगा प्यारा झेंडा उंचा रहे हमारा, कोणत्याही देशासाठी स्वातंत्र्य हा दिन गौरवाचा, अभिमानाचा आणि आनंदाचा दिवस असतो. आज 15 ऑगस्ट आपला भारत देश हा दिवस अगदी उत्सवाने साजरा करत आहे. व्यापारी बनून येऊन राजकर्ते बनलेल्या इंग्रजांनी गुलामीच्या व पारित्र्याच्या खाईत लढले. स्वातंत्र्यासाठी टिळक, नेहरू, गांधी अशा महापुरुषाच्या नेतृत्वाखाली हजारोंनी आपल्या प्राणांचे बलिदान केले व 15 ऑगस्ट 1947 रोजी ब्रिटिश राजवटीच्या अश्रुखंड तोडून आपला भारत देश स्वतंत्र झाला. आज भारत जगातील लोकशाही प्रधान आणि तरुणाईचा देश आहे. धर्म, प्रांत, पंत अशा विविधतेतही भारताच्या एका तंटेला तडे गेले नाहीत. अपने देश व देश के सिपाहियों को प्रणाम, अपने दिल से सलाम करता हूँ. मैं आपको एक ही संदेश देना चाहता हूँ. हम भी एक देशभक्त है और आप भी एक देशभक्त हो. आप हमारी रक्षा करते हो, लेकिन हम अगर देश की रक्षा नहीं कर सकते, लेकिन हम देश में रहकर देशवासियों के मन को देश की हिफाजत के लिए हम लोगों को जगाएंगे. हम लोगों को बताएंगे कि हम अगर अंधे हुए तो क्या हुआ. हमारे मन में तिरंगा है, हमारे दिल में तिरंगा है. प्रतिनिधी महाराष्ट्र न्यूज, पिंपरी चिंचवड.